अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातल्या अनेक भागांमधल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा राज्य सरकारकडून आता आढावा घेतला जातो आहे एकूण सत्त्याऐंशी हजार आठशे शहात्तर हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाल्याचा अंदाज आहे अवकाळीमुळं नाशिक आणि बुलढाण्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे नाशिकात तेरा तालुक्यांमध्ये बत्तीस हजार आठशे तेहतीस क्षेत्र बाधित बाधित झालेलं आहे तर बुलढाण्यातल्या सात तालुक्यांमध्ये तेहतीस हजार नऊशे एक्क्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित झालंय गोंदियामध्ये पावसाचा पा। येलो अलर्ट दिला गेलेला आहे आणि त्यानुसार जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेलं धान पीक खराब होऊन मोठ्या प्रमाणावर पिकाची हानी होण्याची शक्यता आहे धान पीक भिजून खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं जिल्ह्यातले शेतकरी अस्मा, अस्मानी संकटामुळे हवालदिल आणि चिंताग्रस्त झाल्याचं दिसून येत आहे हिंगोलीमध्ये आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा दाखल झाली आहे सकाळी रोहित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे कापसाच्या एका शेतात जात त्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधला आणि नुकसानाची माहिती घेतली आहे यावेळेला त्यांनी या शेतकऱ्याला धीरही दिला परभणीमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय पावसामुळे कोरडवाहू पीक असलेल्या ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय यावर्षी जिल्ह्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला आणि त्यामुळे पाण्याअभावी कोरडवाहू पीक असलेल्या ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला होता मात्र ज्वारीचं क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढलं पण झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतातील उभ्या ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय ठिकठिकाणी ज्वारीची पिकं जमीनदोस्त झालेली आहेत त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले परभणी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या पावसाचा आणि अवकाळी वाऱ्याचा फटका सर्वच पिकांना बसला आहे यावर्षी पावसाळ्यामध्ये परभणी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आणि त्यानंतर मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक म्हणून ज्वारीला मोठी पसंती दिली होती ज्वारी या पिकाला कमी पाणी लागतं आणि कमी पाण्यात देखील ज्वारी येते त्यामुळे यावर्षी परभणी जिल्ह्यातील ज्वारीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलं होतं परंतु काल झालेल्या वादळ आणि पावसामुळं शेतातील उभी ज्वारी अशा पद्धतीनं भुईसपाट झाली आहे शेतकऱ्यासाठी ज्वारी या हंगामामधील चांगलं पीक ठरल अशी आशा असताना निसर्गाचा हा कहर या पिकावर बरसलाय ज्वारीमधून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील काही प्रमाणात सुटणार होता परंतु काल जो काही पाऊस झाला वादळ वार झालं त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जर आपण दूरवर जरी बघितलं तर संपूर्ण शेतातील ज्वारी हे पीक भुईसपाट झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे जिल्ह्यात सर्व दूर अशी परिस्थिती दिसून येते त्यात सर्वात जास्त फटका हा ज्वारी या पिकाला बसला आहे आणि त्यामुळे येणारा हंगामही शेतकऱ्याच्या हातून जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे त्यामुळे सरकारने याचा लवकरात लवकर पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी ही मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे विशाल माने न्यूज एटीन लोकमत परभणी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांच्या नाशिक दौऱ्याला सुरुवात झालेली आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानाची निफाड परिसरामध्ये त्यांनी पाहणी देखील केली आहे पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री अनिल पाटील आढावा बैठक घेत आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तत्काळ मदत करणार का याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय प्रत्यक्षात प्राथमिक अहवाल जो आहे ज्याला नुकसानीचा नजर अहवाल म्हटला जातो त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास बत्तीस तेहतीस हजार हेक्टर जमिनीच्या नुकसान फार मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे निफाड तालुक्यामध्येच विचार करायला झाला तर जवळपास दहा ते बारा हजार हेक्टर जमीन नुकसानाखाली आलेली आहे आज जी वस्तुस्थिती बघितली मग कांदा असेल मका असेल त्याच्याबरोबर टमाटा असेल आणि सर्वात मोठं नुकसान जर का असेल तर द्राक्षाचं झालेलं आहे कारण ना, नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष हा भारतातला प्रमुख जिल्हा जो म्हटला जातो तो प्रमुख जिल्हा द्राक्ष द्राक्ष उत्पादकाच्या दृष्टिकोनातून मोठा जिल्हा आहे शेतकऱ्यांच्या रास्ता अपेक्षा आहेत शासन त्यांच्या पाठीशी आहे शासनाकडनं जी काही मदत मिळायची ती मदत मिळेलच खास पॅकेज म्हणून समजा जर का आपल्याला काही देता आलं तर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर मी चर्चाही करणारे आणि जो काही अंतिम अहवाल आपल्याकडे प्राप्त होईल प्रत्येक शेतावर जाऊन पंचनामे करून जो अंतिम अहवाल तयार होईल तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल अहमदनगरच्या पारनेरमध्ये अवकाळी पावसासह झालेल्या गारपेटीनं पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि या पार्श्वभूमीवर माजी आमदार विजय औटी यांनी नुकसानाची पाहणी केली आहे तसंच सरकारवरही त्यांनी निशाणा साधला याआधी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यामुळे शासनानं एकरी पंचवीस हजार रुपये भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे ही फार मोठं नुकसान पारनेर तालुक्याचं करून गेलेली आहे ह्या पपईचा फळबागांच्या अंतर्गत ज्या पीक विम्यासाठी समावेश केला जातो डाळिंब असेल मोसंबी असेल पेरू असेल पपई ह्या पिकाचा त्यात समावेशच नाही त्यामुळे पीक विमा शेतकऱ्याला करता आला नाही ते सरकार हा जो काही दुजाभाव करत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बघा आता हातातोंड असे आलेला म्हणजे एक पंधरा ते वीस लाख रुपये निश्चितपणे या शेतकऱ्याचे झाले असते सगळी गुंतवणूक त्याची आता वाया गेली आता हे पुन्हा उभं करणं हे काही सोपी गोष्ट नाही आता दोन हजार तेवीसच्या अनुदानाचं म्हणजे सरकार काय नेमकं मदतीची भूमिका घेईल आता उदाहरणार्थ हा पपईचाच बाग घ्या काय निकष लावणार आहात तुम्ही याला बुलढाण्यामध्ये पावसानं हा हाकार माजवला आहे बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा देऊळगाव राजा आणि लोणारमध्ये गारपीट देखील झाली आहे आणि या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी असलेलं रब्बीचं पीक उद्ध्वस्त झालं आहे यामुळे शेतकऱ्यांवर आता आसमानी संकट कोसळलं आहे आणि या नुकसानाची पाहणी करण्यासाठी म्हणून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांनी शेतकऱ्याच्या बांधावर भेट दिली आहे संपूर्ण नुकसानाचे पंचनामे केले जातील आणि शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल असं आश्वासन प्रतापराव जाधवांनी शेतकऱ्यांना दिलं सर्वच्या सर्व शेडनेट हे काही गारीनं त्या ठिकाणी पडलेले आहेत काही हवेनं उडून गेलेले आहेत आणि त्यामध्ये असलेली मिरची वगैरे सर्व ही टोमॅटो असेल मिरची असेल इतरही शेडनेटमधली पिकं हे गारपिटीनं मोठ्या प्रमाणामध्ये झोडपल्या गेलेली आहेत कपाशी जी लोकांच्या शेतामध्ये होती कापूस वेचायला आलेला होता वेचणीच्या अगोदरच कापूस सगळा या गारीमुळं पावसामुळं सगळा मातीमध्ये खाली जमिनीमध्ये मिसळलेला आहे